नमस्कार मित्रांनो, स्टुपिड फॉर स्टडी या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्याआधी जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल किंवा अद्याप जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तर मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची आगामी सत्र परीक्षा 14 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. ही परीक्षा ऑफलाईन होणार असून यावेळी वर्णनात्मक प्रश्नांची प्रश्नपत्रिका असेल असंही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. तर कोरोनामुळे 2020-21 या 2 वर्षात विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीनेच पार पडल्या. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर मागील परीक्षा ऑफलाईन पार पडली, पण लिखाणाचा सराव नसल्याने विद्यार्थ्यांनी वर्णनात्मक प्रश्नपत्रिकेला विरोध केला होता. तर तो विषय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचला आणि ऐनवेळी विद्यापीठाला परीक्षेचे स्वरूप बदलावे लागले होते. पण स्पर्धेच्या काळात आपल्या विद्यापीठाची मुले दर्जेदार व गुणवत्तापूर्ण असावीत या दृष्टीने विद्यापीठाने आता आगामी सत्र परीक्षा पूर्वीप्रमाणेच घेण्याचे ठरवले आहे. तर 14 नोव्हेंबरपासून सुरू झालेली सत्र परीक्षा 30 जानेवारी 2023 पर्यंत चालणार आहे. त्यात अभियांत्रिकीचे प्रथम द्वितीय वर्ष सोडून तृतीय व अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा होईल. उर्वरित विद्यार्थ्यांची द्वितीय तृतीय व अंतिम वर्षाची सत्र परीक्षा होणार असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यास करून परीक्षा द्यावी असे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे. तर पहिल्या सत्राची परीक्षा झाल्यानंतर पुढील सत्र परीक्षा होण्यापूर्वी 90 दिवसांचे अध्यापन व्हायला हवे असा नियम आहे. तेवढा कालावधी पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची सर्वप्रथम परीक्षा होईल. त्यानंतर जानेवारीत उर्वरित विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहे. तर 14 डिसेंबर ते जानेवारी 2023 अखेर सत्र परीक्षा उरकली जाणार आहे. तर बोर्ड ऑफ स्टडीच्या मान्यतेनुसार प्रश्नपत्रिकांचे कामकाज युद्धपातळीवर सुरू झाले आहे. दररोज 3 सत्रात परीक्षा होईल असे नियोजन करण्यात आले आहे. तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा पदवीदान समारंभ पुढील महिन्यात होणार आहे. तर विद्यापीठाने त्यादृष्टीने तयारी केली असून राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांना कार्यक्रमाचे निमंत्रण देखील या ठिकाणी पाठवण्यात आलेलं आहे. तर 12 किंवा 13 डिसेंबर रोजी ते तो समारंभ विद्यापीठात पार पडणार आहे. राज्यपालांची वेळ मिळाल्यानंतर त्यांच्याच प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम या ठिकाणी होणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. तर थोडक्यात विद्यापीठाची 14 डिसेंबरपासून सत्र परीक्षा या ठिकाणी होणार आहे. तर आता ऑफलाईन परीक्षाच या ठिकाणी होणार आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. अशाच एज्युकेशनल अपडेट्स आपल्या चॅनलवरती येत राहणार आहे. तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग.